ते डांगे सर आणि सुरेश सर आणि निखिल आराम झालाय. डांगे सर जेवायचं ना? आणि इकडे पशुपतीनाथचं मंदिर आहे, टेरेसवरून दिसतंय. आपण घेऊ का? कारेगावात पोचलोय. आता 9:15 वाजलेत. अल्टिट्यूड आहे 2500 मीटर. थोडे क्लाउड्स आहेत, दुपारनंतर होपफुली क्लिअर होईल थोडंसं. इकडे वरती जमताड आहे, तिकडे आपल्याला जायचंय. सुरेश सर एक नंबर, मस्त वेदर आहे, खूप मजा येते, अतिशय छान. अमोल यो नी निखिल एंट्री करतोय. मस्त पेस पकडून साधारण 2 तासात 5-5.5 किलोमीटर कवर झालेलं आहे. खाली गाव बघू शकता तुम्ही, बुपसा आणि खरी खोला, जिथून आपण स्टार्ट केलाय ट्रेक. यह है पहला पहिया गाँव. दुपार के 11:30 वाजले. इथे लंच करायचा प्लॅन आहे. पहियामध्ये आम्ही जेवणासाठी थांबलोय. हा पाण्याचा सोर्स आहे, जिथून तुम्ही वॉटर फिल करू शकता. 2670 मीटर 10 किलोमीटर कवर केलेले. 11:30 वाजत आहेत. एम्बियन्स आहे हॉटेलचं. इथे आता आम्ही जेवण करणार आहे दुपारचं.
आता आम्ही पाकेफानीमध्ये पोचलोय आणि इथून तुम्ही नजारा बघू शकताय. वेदर आज सकाळी चांगलं होतं, दुपारी परत पाऊस आला, पण आता ब्राईट वेदर आहे, एकदम क्लिअर. जे तुम्हाला मोठं विलेज दिसतंय ते आहे लुकला, त्याच्या खाली जे विलेज दिसतंय इथे चोरी खरका, आणि त्या पलीकडे चेपलुंग जिथे आपल्याला मुक्काम करायचा आहे. आज मस्त वातावरण आहे, मजा येते. आता आपली एंट्री होती आहे सुरके गावामध्ये. अल्टिट्यूड आहे 2235 मीटर. पाणीपासून आपण जवळपास 500 मीटर खाली उतरलो आहे. हा पूर्ण डोंगर आपण उतरून खाली आलेलो आहे. आता या सुरके गावातून पुढे चौरी खारका आणि मग चेपलुंग, ज्याचं अल्टिट्यूड 2750 आसपास आहे, म्हणजे इथून 500 मीटर. साधारण 1.5 ते 2 तास लागतील असा अंदाज आहे. बघूया, आजचा दिवस मस्त होता एकदम. बघू आता शेवट पण छान करायची इच्छा आहे. मॉर्निंग, सकाळचे 6 वाजलेत, दिवस दुसरा स्टार्ट करत आहे ट्रेकचा. आम्ही चेपलुंग ते नामचे बाजार होपफुली अजून त्याच्या पुढे जाऊ. आम्ही समोर जो दिसतोय तो कुंभियाला पीक, जो की हॉली पीक आहे, जो ट्रेक नाही करतायत. डवरावर चालली आहे आमच्या हॉटेलची रूम. हाय, हा अनंत. हाय, आवडतोय अजून. तर आपण फाकडिंगकडे उतरतोय, मेन रूट जो लुकलावरून एव्हरेस्ट बेस कॅम्पला जातो त्या व्हॅलीमध्ये. वरती तुम्ही बघू शकताय कुंभियाला पीक, त्याच्या डाऊन साईडला नामचे बाजार आहे. सुंदर व्ह्यू, ही दोतकुशी नदी, सुंदर वातावरण एकदम. भेटूया फाकडिंगमध्ये. आत्ता वाजलेत 8:15, ही आपली फाकडिंगमध्ये एंट्री होत आहे. लुकला ते एव्हरेस्ट बेस कॅम्प रूटवरचं बऱ्यापैकी फेमस गाव फाकडिंग. अल्टिट्यूड आहे 2525 मीटर. वेदर चांगलं आहे. आता इथून पुढे आपण टोकटोकला जाणार, जिथे आपलं परमिट निघेल कुंभू पसांगला. टोकटोककडे जाणारा सस्पेन्शन ब्रिज, खाली दूधकोशी रिव्हर वाहते, दुधासारखं पाणी, त्यामुळं दूधकोशी नाव. व्हॅली या टोकटोक गावातच शेर्पा, हिमालयन शेर्पा हॉस्पिटल म्हणून ही बिल्डिंग आहे.
जर कोणाला इमर्जन्सी काय लागलं तर इथे हॉस्पिटलची फॅसिलिटी अवेलेबल आहे. मी आता आपण टोक टोक मध्ये पोहोचलेलो आहे. चिरपा गार्डन हॉटेल आणि हे आहे टोक टोकचं तिकीट काउंटर जिथे आपल्याला पहिला पास मिळतो. कुंभू पसांग लामू रुरल म्युन्सिपाल्टीचा जो की इंडियनसाठी 2000 रुपयेचा आहे. 2000 नेपाली रुपीज. टोकटोकपासून साधारण 10 मिनिट चढल्यानंतर स्टीप सेक्शन आहे वरती मोंजोकडे जायला. तर विस्तारे विस्तारे म्हणजे हळूहळू हळूहळू आपल्याला क्लाइम करायचं आहे. बरेचसे स्टीप्स चढ चढून आता आपण मोंजो गावात पोहोचलोय. अल्टिट्यूड आहे 2730 मीटर. इथून पुढे आता आपल्याला सागरमाथा नॅशनल परमिट जे की 1500 रुपये नेपाली रुपीज आहेत ते काढावं लागणार आहे. आणि तिथून पुढे आपण नामच्या बाजारला जाणार आहे. नामच्या बाजारचा अल्टिट्यूड आहे 3450. तर इथून साधारण अजून 700 मीटरची चढाई बाकी आहे. ह्या आहे सागरमाथा नॅशनल पार्क परमिटचं गेट. इथे आपल्याला दुसरं परमिट काढायला लागणार आहे जे की 1500 रुपये नेपाली आहेत. भरपूर लाईन दिसते, गर्दी आहे आज. आता मी जोरसेल गावात आहे. सगळेजण जेवणाची वाट बघतायत. सध्या तरी ऊन खातोय. आता मी जेवणाचा प्लॅन बनवलेला आहे. बॉईल अंडे, समोसा, किचन आणि ते बकरू झोपलेलं आहे. ते थोडीशी हालत खस्ता आहे त्याची. आता आपण जोरसेलेपासून साधारण 10-15 मिनिट चालून पुढे आलोय दूधकोशी नदी पात्रात. हा समोरचा रूट बघू शकताय तुम्ही असा गेलेला आहे. पायरे चढताना कशी अवस्था होती ते बघू शकताय तुम्ही. इथे दोन फेमस ब्रिज, हिलरी ब्रिज. तिथपर्यंत जाण्यासाठी हा स्टीप क्लाइम्ब करायचा आहे. ह्या ब्रिज क्रॉस करून हा स्टीप चढ चढून वरती नामचे 3450 मीटर. ह्या रूटवरचा सगळ्यात फेमस गाव. आता आपले मावळे चढत आहेत हळूहळू. ते वातावरण पण चांगलं आहे. स्टीप क्लाइम्ब करताना एकदम हळूहळू हळू चढायचं आहे, गडबड करायची नाही. आता हाच तो फेमस ब्रिज जो आपण क्रॉस करतोय. सगळ्यात हायेस्ट ब्रिज आहे इथला.
ते बघायचं काही कामत नाही आहे. इंद्राणी अनंताने ब्रिज क्रॉस करायला चालू केलेलं आहे. हा सगळ्यात हायेस्ट ब्रिज आहे, तुम्ही चढ बघू शकताय. या बेसपासून हा कंटिन्यू साधारण 150 मीटर चढ आहे. आपल्याला या साईडला नामच्या बाजारपर्यंत स्टीप क्लाइम करायचं आहे 600 मीटर. निखिल ऑल गुड. आता दुपारचे वाजलेत 2:30 आणि आपण एका चेकपोस्ट पाशी आलेलो आहे. नामचे बाजारपासून साधारण 1/2 तास पहिले ही चेकपोस्ट आहे. इथे तुम्ही जे काय खाली जे 2 परमिट काढलेले आहेत ते दाखवायला लागतात. इथून नामचे जवळच आहे, पुले 1/2 तासात आपण पोचून जाऊ. दुपारचे 3 वाजलेत आणि आपली नामचे बाजारमध्ये एंट्री होती. अपेक्षेपेक्षा 1/2 पाऊण तास लवकर पोचलो आहे. थोडा पाऊस पण आला होता पण आता काही टेन्शन नाही आहे. तेच ते ब्युटिफुल नामचे बाजार. दिवस तिसरा स्टार्ट करून आता जवळपास 1/2 तास झाला आहे. नामचे बाजार ते पिंगबोचे जाण्याचा आजचा प्लॅन आहे. तिथून अम्माडब्लम बेस कॅम्प करून परत पिंगबोचेला स्टेला यायचं आहे. आज वातावरण क्लिअर आहे. आज बघूया दिवसभरात कसं वातावरण राहतंय. ट्रेक चालू केला आहे आणि फक्त 1/2 तासातच हा आपल्याला पहिल्यांदा व्ह्यू मिळतो ते जगातलं सगळ्यात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट. हा बरोबर त्याच्या राईट साईडला जे दिसतंय अ फेमस अम्माडब्लम. तुम्हाला जे समोर गाव दिसतंय हे आहे 4 हे. खाली जे नदीजवळ दिसतंय ते फुंगी टांगा जिथे आपण जाणार आहे आता. आणि हे वरती रिजवर जे दिसतंय हे आहे टेंगबोचे आणि त्यामागे मॅथ्यू अम्माडब्लम नुप्से माउंट एव्हरेस्ट.
कॅमजुंगच्या पुढे 5 मिनिटात हे डायव्हर्जन लागतं आहे. हा जो रस्ता वरती गेलेला आहे सिंगबोचेला, खुमजुंग आणि सिंगबोचे आणि मग नामचे बाजार. हा जो डावीकडचा रस्ता दिसतोय हा जर तुम्हाला डायरेक्ट गोकीय करून एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायचं असेल तर या वाटेने जायचं. आणि डिंगबोचे, लोबूचे आणि गोरक्षेप आणि मग एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचं असेल तर ह्या रस्त्याने, आणि थ्री पासेस करायचं असेल तरी पण ह्याच रस्त्याने जायला लागते. तर हे महत्त्वाचं डायव्हर्जन आहे. आपण या रस्त्याने जाणार आहे डिंगबोचेच्या. नामचे बाजारवरून निघून साधारण 2 तास झालेत आणि आता आम्ही पोचतो आहे फुंकी टांगा. खॅमजुंगवरनं 400-500 मीटर डिसेंड करून आम्ही आता नदीपात्राचं आलो आहे जवळजवळ. आणि आता इथून पुढे या डोंगराच्या वरती टेंगबोचे आहे, तिथं आपल्याला जायचं आहे. परत ज्या अल्टिट्यूडवर आपण उतरलो आहे 400-500 मीटर, तेच आपल्याला परत वरती या डोंगराने चढायचं टॉपला. आपली टेंगबोचे मध्ये एंट्री होते दुपारचे 11:12 झालेले आहेत. व्ह्यू बघू शकताय तुम्ही, एक घुमटोक आणि थांबसे ग्रुपिक हा एंट्री पॉइंट आहे. आणि हीच ती टेंगबोचेची फेमस मॉनेस्ट्री. चालूय आता पांगबोचेकडे. डिबोचेवरून निघून साधारण 15-20 मिनिट झाले आणि हा डिबोचे ते पांगबोचे मध्ये लागले ना ब्रिज, आणि तिथून पुढे असं ट्रॅव्हल्स करत वरती जायचं आपल्याला. दुपारचे बरोबर 3:15 वाजलेत, आपली एंट्री होती आहे पांगबोचेमध्ये. जो मागे दिसतोय तो नुकसे आणि अम्माडबलम. बऱ्यापैकी मोठं गाव आहे पांगबोचे. अल्टिट्यूड आहे 3900 मीटर. सकाळी आम्ही साधारण 6:30 ट्रेक चालू केला होता आणि इथे पोचायला 3:15 वाजलेले. साधारण
सकाळचे 5:30 आहेत. आम्ही अम्मा डबलम बेस कॅम्पकडे चाललो आहे. हा सकाळी सकाळी मस्त नजारा. पांगबचे पासून हा जो वरती रोड दिसतोय तुम्हाला रूट डिंगबोचे किंवा फेरीचे आणि मग पुढे लोगूचे आणि मग एव्हरेस्ट बेस कॅम्पला जातो. हा जो रूट चालला आहे खाली हा ब्रिज क्रॉस करून हा डोंगरवर सोडून आणखीन एक वरती डोंगर चढला इथे अंबाडब्लमचा बेस कॅम्प आहे आणि तिथेच आपण चाललो. अल्टिट्यूड आहे 4400 मीटर अंबाडब्लम बेस कॅम्प. पण अम्मा डबलम बेस कॅम्पच्या एकदम जवळ आहे. तुम्ही पिक्स बघू शकता ऑल राऊंड व्ह्यू 360. हा जो समोर आहे तो कोंगदे. हा बारीक जो दिसतोय तो कुंभियाला जो हॉली पिक आहे. आणि तसाच हा टोबुचे हा पण हॉली पिक आहे. याच्यावर क्लाइम नाही करत. हा मागे जबरदस्त पुमोरी. त्याच्यानंतर नुप्से माउंट एव्हरेस्ट लोत्से अम्मा डबलम घुंगटोक आणि थामसेकरू. 3 तासात आम्ही अम्मा डबलम बेस कॅम्पला पोहोचलेलो आहे. हाय अम्मा डबलम बेस कॅम्प. इथून समीर दिसतंय. साधारण 2 किंवा 3 कॅम्प लागतात सबमिट करायला. या रिजवरून वरती चढायला लागतं. हे बाकीचे पिक्स आहेत सगळे वेगवेगळे. तर आपण थोडीशी बघूया काय म्हणते अनंत कसा होता एक्सपिरियन्स. एकदम मस्त होता. सकाळी वाटलं नव्हतं की बेस कॅम्प एवढा लांब आहे, पण वरती आल्यानंतर चढून आलो कळलं की बरंच लांब आहे. पण आल्यावरती बेस कॅम्पची जागा एवढी मस्त आहे आणि भारी आहे आणि व्ह्यू तर एकदम खतरनाकच आहे. खूप भारी वाटतं इथे, जबरदस्त. इंद्राबाई खूपच भारी एक्सपिरियन्स होता. सकाळी खूप थंडी होती चढताना, हात वगैरे सगळे गारटलेले. आणि पण वरती आल्यानंतर खूप छान वाटलं. बेस कॅम्प खूप सुंदर आहे आणि हा पाहू शकता तुम्ही अम्मा डबलम पीक. निखिल वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस इन माय लाईफ. इट वॉज अ डॉन्टिंग क्लाइंब बट इट वॉज वेल वर्थ इट. थँक्यू. तर सकाळचे आता 9:15 वाजलेत. 2-4 फोटो काढून आपण डिसेंडला सुरुवात करूया. आता आम्ही पेंगबोचेवरून चुकुंगला निघालेलो आहे. होपफुली चुकुंगला पोहोचू आपण. डिंगबोचे पर्यंत तर आरामशीर जाणारच आहे. वातावरण एकदम भारी आहे, बघू शकताय तुम्ही. साधारण 1/4 तास झालाय आम्ही चालत पेंगबोचेपासून आणि हे पहिलं गाव लागतंय सुमारे. अल्टिट्यूड आहे 4040 मीटर. इथून पुढे आम्हाला थोडंसं डाऊन जाऊन डिंगबोचेला जायचं आहे. आता आपण
सोराला आलेलो आहेत. अल्टिट्यूड आहे 4150 मीटर. इथून दोन रस्ते आहेत, एक आहे तो लेफ्ट साईडला जाणारा फेरीचेचा, फेरीचे लोबूचे गोरक्षेप आणि मग EBC, आणि दुसरा आहे तो हा खाली उतरतो आणि मग डिंगबोचेला चढतो आणि मग डिंगबोचेवरून फिरून परत या फेरीचेच्या रूटला जॉईन होतो. तो कंपॅरेटिव्हली इझी रूट आहे, बरेच जण तोच रूट घेतात EBCला जाण्यासाठी. आम्हाला तसंच कुंगला जायचं, त्यामुळे डिंगबोचेला जावे लागणार. दुपारचे 2:20 झालेत. मी आपण डिगमोच्या हद्दीमध्ये पोहोचलो असं म्हणू शकतोय. बऱ्यापैकी टायरिंग क्लाइम होता, पण वातावरण छान असल्यामुळे कवर झाला. हे समोर जे गाव दिसत आहे ते डिंगबोच आणि आपले सहकारी अमोल. गुड मॉर्निंग. आता आपण डिंगबोचेवरून चाललोय चुकुंगला. डिंगबोचे अल्टिट्यूड होतं 4400 मीटर आणि आपल्याला जायचं आहे 4700 मीटर. इथून तुम्ही बघू शकता हे आहे जगातलं 4 नंबरचं हायस्ट पीक लोत्से आणि ही नुकसेची शिखरे 7860 मीटर. आणि हा फेमस आमा डबलम. बघूया वातावरण क्लिअर राहिलं तर चुकुंगपासून चुकुंगरी 5700 मीटर ट्राय करू चढण्याचा, वातावरण क्लिअर असेल तर. समोर जे गाव दिसते ते डिंगबोचे, जिथून आम्ही सकाळी निघालो होतो. साधारण 2 तास होत आहेत. हे समोर जे उंच पीक दिसते ते टोबोचे आहे, ऑलिपिक. त्याच्यावर कोण क्लाइम नाही करत. इकडे वरती कोंगमाला पास आहे जो की आपण उद्या करणार आहे आणि लोबूचेला जाणार आहे. एक स्मृतिचिन्ह आहे, फेमस जर्जी कुकुचका, जी की रूट ओपन करण्यात माहिर होते. लोत्से साऊथ फेस हा रूट ओपन करताना त्यांची डेथ झाली होती. नक्की सर्च करा जर्जी कुकुचका, खूप फेमस माउंटेनियर, त्यांच्यासाठी हे स्मृतिचिन्ह आहे. चुकून गावाच्या थोडस अलीकडे मी चुकुंग गावात पोचलोच आहे. इथून उजवीकडे आयलंड पीक आहे, त्याच्या बेस कॅम्पला पण जाता येतं. आणि तिथे इमजासो नावाचा तलाव पण आहे मोठा, ग्लेशियर लेक. चुकुंगमध्ये आम्ही रूम घेतलेले आहेत. ही आपली मंडळी आहे. आपण सकाळी डिंगबोचेवरून निघालो होतो, आता आपण पोहोचलेलो आहे चुकुंगला. हा व्ह्यू बघू शकताय तुम्ही आपल्या रूम मधून मडबलम पीकचा. तिकडे
अमोल यो कसं वाटतंय आज? चिलिंग मस्त वाटतंय आज. पाचवा दिवस 4710 meters वर. ओके वेल अँड गुड. डेंगूचे टू चिकुंग ऑल गुड. अमेझिंग सीनरी, ब्युटिफुल पिक्स अँड इवन बेटर हॉटेल. डेंगूचे टू कुचुंगला आज आलेलो आहे. आम्हा डबलमचा खतरनाक व्ह्यूतून दिसतोय आणि हॉटेलच्या खिडकीतूनच एकदम जबरदस्त व्ह्यू दिसतोय. इथले उद्याचा सनराईज सनराईज एकदम खतरनाक असणार. आपण बऱ्यापैकी लवकर आलेलो आहे, 10:15 तर एक अर्धा तास थांबून इकडे मागे चुकुंगरी पीक आहे, साधारण 5700 meters. 3 तास लागतील जायला वरती. आणि अजून एक ऑप्शन आहे इकडे आयलंड पीक बेस कॅम्प, तिकडे बहुतेक करून बघू वेळ राहिला तर आम्ही संध्याकाळी जाऊ. आणि उद्या आम्हाला तिकडे कोंगमाला पासकडे पण जायचं आहे. बघू आता सध्याला तरी व्यवस्थित पोचलेलो आहे, थोडंसं अर्धा तास रिलॅक्स होऊन जेवण करून आम्ही चुकुंगरीला जाणार आहे. यो थँक्यू सर. तुम्हाला मेनू कार्ड पण एकदा दाखवतो काय रेट आहेत ते. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते चेक करू शकता. सनराईज इको रिसॉर्ट बऱ्यापैकी सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे इथली. जेवण करून आता आम्ही चुकुंगरी पीक कडे चाललेलो आहे. इकडे मागे चुकुंग पीक आहे 5700 meters. जास्त हवा सुटलेली आहे, थंड हवा आहे. सकाळचे 11:15 पप्पूली 2.5 तासात आम्ही समिटला असू आणि वेदर चांगलं राहिलं तर व्यवस्थित करून 3-3.5 तासात आम्ही रिटर्न येऊ. हा मागचा व्ह्यू, हे आहे चुकुंगाव आणि हा आहे अमा डबलम. आता आम्ही चुकुंगरीच्या टॉपच्या एक साधारण 500 meters खाली आहे, 500 meters अंतर राहिलेलं आहे. हे बघू शकताय आयलँड पीक इमजा सोलेख, तिथेच बेस कॅम्प आहे आयलँड पीकचा. अमा डबलम असं वाटतंय की ॲटलिस्ट त्याच्या रीचपर्यंत तर आम्ही हाईट गेन केलेली आहे. आपली मंडळी बसलेली आहे खिंडीमध्ये. दुपारचे 2:30 पप्पूली देवाच्या कृपेने जर 1 तास अजून असंच ऊन राहिलं तर समिट करून आम्ही परतीच्या वाटेला. आता बरोबर 3:35 झालेत. आम्ही चुकुंगरीच्या टॉपला पोहोचलेलो आहे. इथून तुम्ही नजारा बघू शकताय. हे समिट मागे नुकसे आता ढगात गेलेलं आहे. आणखी एव्हरेस्ट वगैरेची रेंज आहे ती पूर्ण ढगात आहे. इंद्राबाईचं पहिलं समिट अटेम्प्ट. या बाई, कसलाही हिमालयाचा अनुभव नसताना 5700 meters वर इंद्राबाईनी
आपला झेंडा रावला आहे. एका हातात बाटली, एका हातात काठी लागली आहे जराशी. पण आता काय विस्तारे विस्तारे येतोय तो. आलाय भाई, भाई आलाय फर्स्ट पिक. हालत थोड़ी खराब है. सबमिट के नर गार वारा तो खूब होता, एनर्जी डाउन वाली होती थोड़ी सी. तो बराबर 5:30 वाजले, 5:40 झाले ऍक्च्युअली. 5 मिनिटात आपण आपल्या हॉटेलला पोहोचू सगळे सुखरूप. साधारण 4,700 to 5,700 1,000 meter चिकुंगरूची चढाई ही अतिशय दमवणारी आहे. जर तुम्ही व्यवस्थित अक्लिमटाईज असाल आणि सकाळच्या वेळेला कराल तर त्यातल्या त्यात बरी. तरी पण तुम्हाला 3 तास तर नक्कीच लागतील, 3 तास 3.5 तास. तिथून जे आयलंड पीक असेल, मकालू असेल किंवा अमाडब्लम असेल आणि वरती नॉर्थला उत्से असेल आणि लोत्से असेल, त्याचा व्ह्यू खूपच भारी मिळतो. त्यामुळे जरूर एकदा चुकुंगरी पीक समिट करायला मी नक्की या.